नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत. त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा घटक आपण बघणार आहोत परिसर अभ्यास भाग एक, वाहतूक ट्रान्सपोर्ट पार्ट टू. मागील भागामध्ये आपण वाहतूक म्हणजे काय आणि या वाहतुकीचे होणारे फायदे कोणकोणते आहेत याविषयी माहिती घेतलेली आहे. वाहतूक साधनांमुळे वाहतुकीचे चांगले आणि वाईट असे दोन्हीही परिणाम होतात हे आपण बघितले. आणि आजच्या या गतिमान युगात प्रवास व साहित्याची नेआण करण्यासाठी आपल्याला विविध वाहतुकीच्या साधनांवर अवलंबून राहावे लागते. तर या वाहतुकीच्या साधनांमुळे होणारे फायदे, कामे जलद गतीने होतात, वेळ व श्रमाची बचत होते, टाइम अँड एफर्ट आर सेव्ह, व्यापार वाढीस चालना मिळते, ट्रेड इज फॅसिलिएटेड, जगातील विविध प्रदेश एकमेकांशी जोडले जातात, डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड आर गेट कनेक्टेड, विविध वस्तू सहज उपलब्ध होतात, द ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स ऑन ग्लोबल लेवल हॅज बिकम सिम्पल अँड इझी, आणि पर्यटन, आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान होतात, द फॅसिलिटीज ऑफ टुरिझम, हेल्थ, एज्युकेशन एक्सेट्रा हॅव बिकम स्पीडियर. तर अशा प्रकारे विविध प्रकारच्या वाहतुकींच्या सोयींमुळे जग आज एकदम जवळ आले आहे. आज आपण या वाहतुकीच्या साधनांचे होणारे वाईट परिणाम कोणकोणते आहेत ते बघणार आहोत. या चित्रात तुम्हाला दिसतंय बघा किती प्रकारची वाहनं आपल्याला रस्त्यावर दिसत आहेत. रस्त्यावर जागा नाहीये. थोडक्यात वर्दळीच्या रस्त्यांवर वाहनांची ये जा सतत चालू असते. काही ठिकाणी तुम्हाला फ्लायओव्हर ब्रिज दिसत आहेत, ते ब्रिज सुद्धा अगदी काय झालेले आहेत, ओव्हरफ्लो झालेले आहेत. बघा दिसतंय तुम्हाला. तर या रस्त्यांवर वाहनांची ये जा सतत चालू असते. आणि मग या सतत चालणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर कधीतरी आपल्याला असा शांत रस्ता दिसला किंवा पहाटेच्या वेळी आपण या रस्त्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला फरक दिसून येतो. काही वेळेला जो रस्ता सतत वर्दळीचा नसतो अशा ठिकाणी असणारी झाडं आणि वर्दळीच्या रस्त्यांवर असणारी झाडं यांचं आपण निरीक्षण जरा करूया. बघा, डोंगर माथ्यावर किंवा थोडीशी शहरापासून दूर अशा ठिकाणी आपण गेलो तर ही झाडं आपल्याला कशी बरं दिसत आहेत. येस, एकदम हिरवीगार. आणि ही झाडं बघून साहजिकच आपल्याला प्रसन्न वाटते, हो ना.
रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्यापासून दूरवर असलेल्या वनस्पतींमधील फरक जर आपण बघायला गेलो तर त्यासाठी आपण काही मुद्दे लक्षात घेऊया. पानांचा तजेलदारपणा, पानांचा रंग आणि वनस्पतीचे स्वरूप. तर रस्त्याच्या कडेला ज्या ठिकाणी भरपूर वाहनं वाहत जाताना दिसतात, या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, या ठिकाणी हा पानही आपल्याला तजेलदार दिसत नाही, पानं टवटवीत दिसून येत नाहीत, पानांचा रंग सुद्धा आपल्याला दाट हिरवागार असा दिसून न येता त्या वनस्पती सुद्धा खुरटलेल्या स्वरूपात दिसून येत आहेत, त्या वनस्पतींची वाढ व्यवस्थित झालेली दिसून येत नाही, त्या उलट रस्त्यापासून दूरवर असलेल्या वनस्पती आपल्याला अगदी टवटवीत फ्रेश दिसून येतात. मग असं का बरं होतं? तर वर्दळीच्या रस्त्यांवर वाहनांची ये जा सतत चालू असते. आता ही जी वाहनं आहेत या वाहनांना साहजिकच इंधन लागतं. आणि या इंधनांच्या ज्वलनामुळे वाहनातून काही विषारी वायू सोडले जातात. तर वातावरणात सजीवांना हानिकारक पदार्थ मिसळणे या क्रियेला प्रदूषण असे म्हणतात. वनस्पती यांच्यावर सुद्धा, या सजीव आहेत आणि यांच्यावर सुद्धा या धुराचा, या वायूंचा परिणाम होत असतो. येस, हा परिणाम आपण जेव्हा अशा प्रकारे निरीक्षण करतो किंवा तुलना करतो रस्त्याच्या दूरवर भागात असलेली झाडं आणि रस्त्याच्या बाजूला असलेली झाडं, हे जेव्हा आपण जवळून बघतो, निरीक्षण करतो, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की वातावरणातील या धुरामुळे वनस्पतींना सुद्धा त्रास होत असतो. तर अशा प्रकारे हे हानिकारक पदार्थ म्हणजे धूर, विषारी वायू जे मिसळले जातात त्याला प्रदूषण म्हणतात, किंवा वातावरणातील अहितकारक बदल म्हणजेच प्रदूषण होय. बघा, वाहनाच्या धुरातून सतत हा धूर बाहेर पडत असतो. काही कारखाने आहेत, कारखान्यांमधून धूर बाहेर पडतो, तर अशुद्ध पाणी बाहेर पडतं, धूर बाहेर पडतो, आणि त्याचबरोबरीने या वाहनातून, वाहनांच्या सततच्या येजा करण्यामुळे किंवा त्यांच्या हॉर्नमुळे जो आवाज होतो, बालमित्रांनो, अशुद्ध पाणी म्हणजे पाणी प्रदूषण, अशुद्ध हवा म्हणजे हवा प्रदूषण, आणि मोठा आवाज म्हणजेच ध्वनी प्रदूषण. तर माणसाने जसजशी प्रगती केली तसतशा वाहतुकीच्या विविध सोयी उपलब्ध झाल्या. आणि आपण आज म्हटलं, बघितलं की वाहतुकीचे फायदे, तर जग आज जवळ आले आहे. जागतिक स्तरावर विविध वस्तूंची देवाणघेवाण होत आहे, लोकांचं जीवनमान सुधारलं आहे. साहजिकच ह्याला अगदी शक्य झालेली गोष्ट म्हणजेच वाहतूक आणि विविध वाहन. परंतु या वाहनांमध्ये भरलं जाणारं जे इंधन आहे, या इंधनांच्या ज्वलनामुळे वाहनातून धूर आणि विषारी वायू बाहेर सोडले जातात. तर ड्यू टू द बर्निंग ऑफ फ्युएल इन द व्हेइकल्स, दे कॉन्स्टंटली एमिट स्मोक अँड सम पॉइजनस गॅसेस. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड यासारखे वायू या धुरांमध्ये असतात.
त्याचबरोबर या धुरामधून अगदी सूक्ष्म प्रमाणात कार्बन, शिसे याचे कण बाहेर पडत असतात. नाउ दीज मायन्यूट पार्टिकल्स ऑफ कार्बन अँड लीड विच आर रिलीज इन द एअर दे आर ऑल्सो पॉइझनस. अगदी सूक्ष्म कण असतात परंतु सतत बाहेर पडणारे हे सूक्ष्म कण हवेमध्ये साठवले जातात आणि हवेचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण घडवून आणण्यास कारणीभूत ठरत असतात. इंधनाच्या ज्वलनामुळे वाहनातून जे धूर बाहेर पडतात त्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड यासारखे वायू बाहेर पडत असतात आणि हे वायू मोठ्या प्रमाणावर हवेचं प्रदूषण घडवून आणतात. तर हवेचं प्रदूषण होतं, हवेच्या प्रदूषणाचे परिणाम जे आहेत हे अतिशय दूरगामी असे परिणाम आहेत. बघा या ठिकाणी तुम्हाला हा दिसतोय ताजमहाल, बरोबर. जगातील प्रमुख आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे आपल्या भारतातील हा ताजमहाल. परंतु या ठिकाणी काय म्हटलंय बघा, ताजमहाल अ डाईंग वंडर. हा ताजमहाल हे जगातलं एक आश्चर्य पण आज हा मृत्यूच्या वाटेवर आहे. म्हणजे काय, तर बघा हा पूर्वीचा ताजमहाल आणि आपण आता जर बघायला गेलो तर आपल्याला ताजमहालचं हे स्वरूप हे असं दिसत आहे. ताजमहाल हा संगमरवरी अशा खडकाने, पांढऱ्या शुभ्र संगमरवरी खडकांपासून, दगडापासून तयार केलेला आहे. परंतु आज आपल्याला या ताजमहालचं स्वरूप हे असं पिवळसर दिसतं. का बरं, याला कारणीभूत आपणच आहोत बरं का. तर इंधनाच्या ज्वलनामुळे आपण बघितलं कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन मोनॉक्साईड यासारखे जे वायू बाहेर पडतात, हे वायू जेव्हा पावसाच्या पाण्यामध्ये मिसळले जातात त्यावेळेला त्या सल्फर डायऑक्साईड पासून सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे सल्फ्युरिक आम्ल तयार होतं. आणि हे सल्फ्युरिक आम्ल जेव्हा जमिनीवर येतं पावसाच्या पाण्याबरोबर, त्यावेळेला जमिनीवरील जे समुद्रातील जीवन किंवा मातीतील जीवन आहे, पिकं आहेत, त्यांनाही इजा पोहोचते. परंतु बघा ताजमहालचं स्वरूप हे आज असं होण्यास कारणीभूत म्हणजेच हे हवेचं प्रदूषण आहे. तर अशा प्रकारे या सल्फ्युरिक आम्लाचा या ताजमहालवर परिणाम होऊन दगड म्हणजेच निर्जीव गोष्ट ती सुद्धा आज आपल्याला अशा स्वरूपात दिसत आहे. तर या घटकांचा अशा प्रकारे परिसरामध्ये हळूहळू अतिरेक होत हवेची गुणवत्ता कमी होते. जर दगडांवर हा जर परिणाम होत असेल तर सजीवसृष्टीचं काय बरं. थोडक्यात या हवेच्या प्रदूषण घडवणारे हे विविध घटक आहेत, या घटकांचा अतिरेक होऊन परिसरातील हवेची गुणवत्ता कमी होते. अँड एक्सेस ऑफ दीज सबस्टन्सेस लोअर्स द क्वालिटी ऑफ एअर इन द एन्व्हायरमेंट. आणि यालाच आपण हवेचे प्रदूषण असे म्हणतो, म्हणजेच परिसरातील हवेची गुणवत्ता कमी होणे. मग या हवेच्या प्रदूषणाचे परिणाम कोणते आहेत. हवेच्या प्रदूषणामुळे प्राणी आणि वनस्पती यांच्यावर पुढील प्रमाणे परिणाम होतात. एअर पोल्युशन अफेक्ट्स ॲनिमल्स अँड प्लांट्स इन द फॉलोइंग वेज. बघा ज्या वेळेला वनस्पती किंवा प्राणीसुद्धा
अशा प्रकारचे प्रदूषित हवा घेतात त्यावेळेला त्यांना सुद्धा गुदमरल्यासारखं होतं आणि कालांतराने या पशुपक्ष्यांवर वनस्पतींवर अतिशय वाईट परिणाम घडून येतात. हवा प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्याला धोका पोहोचतो. बघा, हे आपलं फुफ्फुस, आपण जी हवा घेतो ती प्रामुख्याने नाकावाटे या फुफ्फुसात जाते आणि या फुफ्फुसातमध्ये आपल्याला ऑक्सिजन गेल्यानंतर तो ऑक्सिजन रक्तामार्फत आपल्या संपूर्ण शरीराला पोहोचवला जातो. फुफ्फुसातील ऑक्सिजन हृदयात जातो आणि हृदयातून तो संपूर्ण शरीराला पोहोचवला जातो. परंतु या चित्राचं निरीक्षण करा. बघा, हे आपलं फुफ्फुस, त्यातलं हे एक फुफ्फुस आणि हे दुसरं फुफ्फुस बघा कशाने धुराने जणू भरून गेलेलं आहे. तर ज्या वेळेला आपण ही धूर मिश्रित हवा अशा प्रकारे आपल्या शरीरात जाते त्यावेळेला आपली फुफ्फुसंसुद्धा अशा प्रकारे या धुरानेच भरून जातात आणि मग आपल्याला वेगवेगळे रेस्पिरेटरी डिसीजेस म्हणजे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असते. तर हवा प्रदूषणामुळे होणारे वेगवेगळे विकार बघूया आपण. बघा, श्वासनलिका, प्रामुख्याने श्वासनलिका, फुफ्फुस यांचे विकार होतात. ट्रॅकिया, लंग अँड आय डिसऑर्डर. डोळ्यांचे पण विकार घडतात आणि या ठिकाणी तुम्हाला हा मुलगा दिसतोय बघा, इनहेलेशन चाललेलं आहे. काय घेतोय हा? औषध इनहेल करत आहे. तर ही वेळ आपल्यावर या हवा प्रदूषणाने येते कारण फुफ्फुसाचे विविध विकार होतात. डोळे जळजळतात, चुरचुरतात, त्याचबरोबर या प्रदूषणाने त्वचेचे सुद्धा विकार होतात. फक्त आपल्याला म्हणजे मनुष्य प्राण्यालाच हा त्रास होतो का? नाही. तर या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, हेल्दी ट्रीज अँड डाईंग ट्रीज. झाडांची पानं अशा प्रकारे आपल्याला करपताना दिसतात, पानं गळतात, झाडांची वाढ खुंटते. द लीव्ज ऑफ प्लांट्स ट्रिवेल अप अँड फॉल, म्हणजेच झाडांना सुद्धा विविध प्रकारचे रोग होतात. बघा, झाडाची पानं आपल्याला गळून पडलेली दिसून येत आहेत, मोठ्या प्रमाणावर पानझड होते. कोंब, नवीन आलेले कोंब जे आहेत ते अशा प्रकारे जळून जातात आणि झाडाची वाढ व विकास खुंटतो. या ठिकाणी आपण जर जंगलांचं निरीक्षण केलं तर ज्या जंगलामधून रस्ते जात आहेत त्या ठिकाणी जर वाहनांची वर्दळ असेल तर त्या ठिकाणी असणारे प्राणी वनस्पती यांच्या अधिवासास सुद्धा बाधा पोहोचते. या ठिकाणी तुम्हाला वनस्पती दिसतात बघा, रस्त्याच्या कडेला असलेल्या वनस्पती कशा प्रकारे काय झालेल्या आहेत, जणू निर्जीव बनलेल्या आहेत, पानं त्यांची करपून गेलेली आहे. कॉन्स्टंट ट्रॅफिक थ्रू फॉरेस्ट एरियाज कॅन हार्म प्लांट्स अँड ॲनिमल्स लिव्हिंग देअर. तर अशा प्रकारे जर वनप्रदेशामध्ये वनप्रदेशातून वाहनांचा वर्दळ होत असेल किंवा अशा प्रकारे रस्ते जात असतील तर त्या ठिकाणी असणाऱ्या प्राण्यांना सुद्धा
बाधा पोचते, त्या प्राण्यांचा ॲक्सिडेंट होऊन त्यांची संख्या कमी होण्याची शक्यता असते. हॉर्नमुळे सुद्धा या प्राण्यांवर परिणाम होतो आणि हे प्राणी अन्य ठिकाणी स्थलांतरित होऊ लागतात आणि त्यामुळे त्या प्रदेशातील त्या विशिष्ट प्रकारच्या प्राण्यांची संख्या हळूहळू कमी होऊ लागते. ज्या वेळेला रस्त्यांवर वाहतुकींची कोंडी होते, चित्रात तुम्हाला दिसते बघा, खूप मोठ्या प्रमाणावर वाहनं रस्त्यावर असल्यामुळे साहजिकच वाहतुकीची कोंडी होते, म्हणजेच ट्रॅफिक जाम. मग अशा प्रकारे ट्रॅफिक जाम झाल्यास त्या परिसरामध्ये हवेचे प्रदूषण तर होतेच, त्याचबरोबरीने प्रत्येक वाहनाला पुढे जायचं असल्यामुळे प्रत्येकजण हॉर्न वाजवतो आणि त्यामुळे आवाजाचे प्रदूषणही वाढते. आणि साऊंड पोल्युशन म्हणजेच नॉईज पोल्युशन, ध्वनी प्रदूषण घडून येतो, ध्वनी प्रदूषण वाढते. मग हे ध्वनी प्रदूषण फक्त वाहनांचा हॉर्न नव्हे तर विमानतळ असेल, विमानं असतील, ही विमानं सतत ये जा करतात, त्यांच्या आवाजाने सुद्धा ध्वनी प्रदूषण होऊ शकते. तर नको असलेला ध्वनी म्हणजेच ध्वनी प्रदूषण होय. आणि या ध्वनी प्रदूषणाचे सुद्धा आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम घडून येतात. उदाहरणार्थ अस्वस्थता, चिडचिड, झोपमोड, ताणतणाव, विविध प्रकारचे शारीरिक रोग, मानसिक रोग, ध्वनी प्रदूषण जर असेल तर बघा, विद्यार्थ्यांना सुद्धा एकाग्र होणे कठीण होते आणि त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढते, चिडचिड होते, झोपमोड होते आणि त्यामुळे शारीरिक आरोग्यावर याचा परिणाम होतो. नॉईज पोल्युशन म्हणजेच ध्वनी प्रदूषणामुळे रक्तदाब, हृदयरोग, झोपमोड यासारखे शारीरिक रोग बळावतात आणि त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. झोपमोड होते, सतत अस्वस्थता, ताणतणाव आणि यामुळेच मानसिक व शारीरिक रोगांना अप्रत्यक्षपणे आमंत्रण दिले जाते. आणि म्हणूनच ध्वनी प्रदूषण थांबवणं यासाठी आपल्याला वाहनांची जी ये जा आहे, वाहनांची जी संख्या आहे, ती कमी करणं आवश्यक आहे. काही वेळेला वाहनांच्या या खूप वाहनं रस्त्यावर आली तर अपघात होतात आणि अपघातांमुळे जखमी होणे, मृत्यू होणे आणि वाहनांचे नुकसान होणे हे सुद्धा प्रकार घडून येतात. आणि म्हणूनच हे प्रदूषण कमी करणं अत्यंत आवश्यक आहे. तर प्रदूषण कमी करण्याचे उपाय कोणकोणते आहेत? तर प्रदूषण कमी करण्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे बघा, या ठिकाणी निरीक्षण करा, तुमच्या लक्षात येत आहे. सगळ्यात पहिलं म्हणजेच
कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनांचा वापर करणे, यूजिंग फ्युएल्स दॅट कॉज लेस पोल्युशन. दुसरा आहे, जर वाहनांची जी देखभाल आहे, म्हणजे वाहनांचं सतत सर्व्हिसिंग करून घेणं, मेंटेनन्स ठेवणं, रिपेअर करणं, आणि त्यामुळे वेळेवर जर वाहनांची देखभाल केली, दुरुस्ती केली, तर वाहनातून बाहेर पडणारा जो धूर आहे त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. वाहनांची जर सर्व्हिसिंग व्यवस्थित असेल तर वाहनांमधून जे काही इंधन वापरलं जातं त्यावर सुद्धा आपल्याला कंट्रोल ठेवता येणं शक्य होतं. आणि म्हणूनच वेळच्या वेळी वाहनांची देखभाल व दुरुस्ती करणं आवश्यक आहे. प्रदूषण कमी करण्याचा दुसरा एक उपाय म्हणजेच शक्यतो सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करणे. आणि त्यामुळे सार्वजनिक वाहनांचा वापर जर आपण केला, पब्लिक ट्रान्सपोर्ट जर आपण वापरलं, तर आपण काय करू शकतो, वाहतुकीची होणारी कोंडीही थांबवू शकतो. आणि त्याचबरोबर वाहतुकीची कोंडी कमी झाली, वाहनांची संख्या कमी झाली, तर साहजिकच होणारं जे प्रदूषण आहे त्यावर सुद्धा आळा घालू शकतो. आवश्यक तेथेच खाजगी वाहनांचा वापर करणे, युजिंग प्रायव्हेट व्हेकल्स ओनली व्हेन नेसेसरी. बघा, रस्त्यावर ज्यावेळेला प्रत्येक जण अशा प्रकारे आपलं वाहन घेऊन येतो त्यावेळेला साहजिकच रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. आणि म्हणूनच काय केलं पाहिजे, ज्या वेळेला आवश्यक असेल त्याच वेळेला स्वतःची वाहनं वापरली गेली पाहिजेत, अन्यथा सार्वजनिक वाहनांचा वापर करून आपण ट्रॅफिक जाम पासूनही वाचू शकतो आणि प्रदूषणही कमी करू शकतो. पुढचा प्रदूषण कमी करण्याचा उपाय म्हणजेच वृक्ष लागवड जास्तीत जास्त प्रमाणात करणे. आणि त्यामध्ये सुद्धा वड, पिंपळ, कडुलिंब इत्यादी वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणावर जर केली गेली तर प्रदूषण कमी करण्यास आपण खूप मोठ्या प्रमाणावर हातभार लावू शकतो. प्लांटिंग ट्रीज स्पेशली बनियान, पीपल अँड नीम. आता ह्या वृक्षांचं महत्त्व कोणतं आहे, वड, पिंपळ, कडुलिंब, करंज याच वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणावर करणं, म्हणजेच रस्त्याच्या बाजूला या वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणावर करणं यामध्ये सुद्धा एक महत्त्व आहे. बघा, हे जे वृक्ष आहेत हे वृक्ष हवा शुद्ध राखण्याचे काम मोठ्या प्रमाणावर करीत असतात. त्याचबरोबरीने वृक्ष जे आहेत हे वृक्ष तुम्हाला माहितीच आहे, वनस्पती अन्न तयार करतात आणि अन्न तयार करण्यासाठी वनस्पतीला कार्बन डायऑक्साईड लागतो आणि या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडला जातो, वातावरणात सोडला जातो आणि प्राणी मात्रांना हा ऑक्सिजन आवश्यक असतो. तर मोठ्या प्रमाणावर जर वृक्ष लावले गेले तर हे वृक्ष हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन हवेत सोडतात, जेणेकरून हवेतील कार्बन डायऑक्साईड व ऑक्सिजन याचा समतोल राखला जातो. हे वृक्ष जे आहेत आणि हे वृक्ष लावल्यामुळे साहजिकच हवा शुद्ध होईल आणि वातावरणामध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड यांचं प्रमाण संतुलित राहण्यास मदत होईल. म्हणूनच मोठ्या प्रमाणावर वड, पिंपळ, कडुलिंब यासारखे वृक्ष लावावेत आणि त्यांची काळजी घेऊन
वाढ होण्यासाठी प्रयत्न करावेत। तर पिंपळ, कडुलिंब, वड आणि करंज यासारख्या वृक्षांची लागवड रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे। हे वृक्ष मोठे असतात, तसंच हे वृक्ष प्रचंड मोठे असल्यामुळे त्यांची सावली मिळते, त्यांचं आयुष्यमानही जास्त असतं, त्यामुळे बरेच वर्ष ते जगतात आणि पर्यावरणाशी हे सहज जुळवून घेतात। या वृक्षावर प्रचंड मोठे वृक्ष असल्यामुळे या वृक्षावर अनेक पक्षी घरटी करतात। दिसतंय बघा तुम्हाला, पक्ष्यांनी घरटी बांधलेली आहेत। या वृक्षांवर खारी, माकडे, चिमण्या यासारखे पक्षी आसरा घेतात। वडाची जी फळं असतात ती फळं खाण्यासाठी हे पक्षी प्रामुख्याने माकड, चिमण्या, खारी या झाडांवर येतात आणि त्या ठिकाणी ते आसरा घेतात। अशा प्रकारे स्थानिक पर्यावरणाशी हे वृक्ष सहज जुळवून घेतात आणि त्यामुळे जैवविविधता वाढण्यास मदत होते। हे जेव्हा पक्षी ही फळं खातात, ती फळं खाली पडून पुन्हा त्यांच्या मोठ्या प्रमाणावर बिया रुजून येतात, झाडं वाढतात, झाडं वाढली की अनेक पक्षी त्यावर येणार, प्राणी येणार, साहजिकच जैवविविधता वाढण्यास मदत होते। आणि प्रदूषण कमी करण्याचा पुढचा एक उपाय म्हणजे, आज आपण बघितलं तर अनेक युरोपीय देशात मोठ्या प्रमाणावर सायकलचा वापर केला जात आहे। वाहनांसाठी CNG किंवा LPG यासारखी इंधनं वापरली गेली तर त्यामुळे सुद्धा त्या इंधनांच्या म्हणजेच डिझेल, पेट्रोल याच्या ज्वलनातून बाहेर पडणारे जे विषारी वायू आहेत ते कमी होऊन प्रदूषण कमी होऊ शकेल। तर नॅचरल गॅस, LPG, CNG यासारखे वायू किंवा यासारखे हे ज्वलनशील इंधन जे आहे हे डिझेल पेट्रोलपेक्षा स्वस्त असते आणि त्याच्या ज्वलनाने धूरही निर्माण होत नाही। तर सायकल वापराचे फायदे कोणकोणते आहेत? सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सायकल चालवल्यामुळे शारीरिक व्यायाम होतो, आपली फुफ्फुसं, पाय याला एक प्रकारचा व्यायाम होतो, थोडे सामान वाहून नेणे शक्य होते, पैशांची बचत होते, पेट्रोल डिझेल याच्या किमती प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहेत परंतु सायकलला आपल्याला अशा प्रकारचं इंधन लागत नाही आणि त्यामुळे पैशांची बचत होते, वेळेची बचत होते, स्वावलंबन हे एक सायकलचं उपयोग आहे। आपण आपल्याला स्वतःच्या वेळेनुसार आपण बाहेर पडू शकतो, कोणावर आपल्याला अवलंबून राहावं लागत नाही, आपण स्वावलंबनाचा वापर करतो। सायकल ही छोट्या जागेत ठेवता येते त्यामुळे पार्किंगचाही मोठा प्रश्न उद्भवत नाही। त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे सायकलमुळे प्रदूषण होत नाही, कोणत्याही प्रकारचा धूर सायकलच्या वापरातून सायकल चालवल्यामुळे बाहेर पडत नाही।
आणि साहजिकच सायकल ही छोटीशी असल्यामुळे वाहनांची गर्दी होत नाही, छोट्याशा जागेतून आपण ती सहज पुढे घेऊन जाऊ शकतो, त्यामुळे वाहतुकीची सुद्धा कोंडी होत नाही। तर हे आहेत सायकल वापराचे फायदे। आपण काय शिकलो? वाहतुकीचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत, वाईट परिणाम आहेत। त्याचा एक परिणाम म्हणजे प्रदूषण। तर इंधनांच्या ज्वलनामुळे वाहनातून सातत्याने जे काही धूर किंवा विषारी वायू सोडले जातात, त्याचबरोबर कार्बन, शिसे यांचे सूक्ष्म कण बाहेर पडतात आणि या घटकांचा अतिरेक झाल्यानंतर हवेची गुणवत्ता कमी होते, यालाच आपण हवेचे प्रदूषण असे म्हणतो। हवेच्या प्रदूषणावर कमी करण्यासाठी विविध उपाय योजले गेले आहेत। त्यापैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे प्लांटिंग मोर ट्रीज, जास्तीत जास्त झाडं लावली गेली पाहिजेत। त्यामध्ये वड, पिंपळ, करंज, कडुलिंब यासारखी झाडे लावली गेली पाहिजेत। इलेक्ट्रिक व्हेकल्स म्हणजे LPG, CNG यासारख्या इंधनांचा वापर केला गेला पाहिजे। सायकल, एन्व्हायरमेंट फ्रेंडली व्हेकल, सायकलसारख्या एन्व्हायरमेंट फ्रेंडली व्हेकलचा वाहनांचा उपयोग केला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहनांचा उपयोग केला गेला तर हे प्रदूषण कमी करण्यास सगळ्यांचाच हातभार लागू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा। थँक्यू। आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा। पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात। थँक्यू।